शिवसेना भाजपची युती झालेली आहे आणि आपल्याला माघार घ्यावी लागते. त्यावेळा तिथला आमदार 200 मतांनी निवडून आलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार 2 खासदार या ठिकाणी आले आहेत. महापौर आमचा आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा आहे आणि एवढी सगळी सत्तास्थानं असताना या ठिकाणी अरेरावी करायची आणि आंदोलन केली तर या ठिकाणी मर्याद चौकात येऊ देणार नाही, गावाकडे येऊन बघतो अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी आव्हान दिलं. त्या आव्हानाला आम्ही या ठिकाणी आज उत्तर देतो. आज या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं मर्याद चौकात या, तर ते राहतात त्या संभाजी चौकात मी आलेलो आहे. आमचं सुद्धा त्यांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही शिवसेना स्टाईलनं जर आम्हाला दम देत असाल तर शिवसेनेच्या पुढल्या आवृत्ती भाजपची आहे जिल्ह्याला नवा संपूर्ण अवघ्या भागामध्ये आपण मन आहे आपली, भुंकणारे चावत नसतात म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि भविष्याच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जी काय पक्षाची आमच्या आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे. या ठिकाणी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढ्याच्या निमित्तानं सांगतो. आणि या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचं आहे की मी 40,000 मतदारामधून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्रात पहिल्यांदा झालो. 2 वेळा विधानसभा लढवली पण ज्या बर्डे साहेबाला कित्येक वेळा या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद दिलं, आता तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्याला 4 शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, 3-3 तालुक्याला 1 जिल्हाध्यक्ष आहे आणि या बर्डे साहेबांचं काम व्यवस्थित नाही म्हणून पराभूत झालेल्या विधानसभेच्या उमेदवारांनी तक्रार केली आणि आता आपलं 3 तालुक्याचं अध्यक्षपदही जात आहे म्हणून या ठिकाणी ही या पद्धतीनं स्टंटबाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की अशी स्टंटबाजी करून मी अखंड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे की या ठिकाणी काम करत असताना जे काय प्रदेशचे निर्णय असतील ते तंतोतंत पालन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जर या ठिकाणी जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे मी एवढंच या निमित्तानं सांगतो.